आणि एक मोठी बातमी आहे, मुंबईच्या बोरिवलीमध्ये ठाकरे गटाच्या शाखेत महिला उपशाखा प्रमुखाचा विनयभंग झालाय. ठाकरे गटाच्या शाखा क्रमांक 12 मधल्या आढावा बैठकीत हा प्रकार घडलाय. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचे पती यांनी ही तक्रार केली आहे. सिंघन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र प्रतिसाद काही मिळालेला नाहीये. आताची मोठी बातमी आपण बघतोय, मुंबईमध्ये संजय सिंघन यांच्या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोरिवली पूर्वेतल्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. संजय सिंघन हे ठाकरे गटाचे बोरिवली विधानसभा समन्वयक आहेत.